सोलापूर शहरात किडवाई चौक ते सिव्हिल चौक या परिसरात गेल्या एक वर्षापासून गटरीचे ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन घाणीचे साम्राज्य रस्त्यावर पसरले होते, पण आज मात्र या घाणीच्या साम्राज्याला लागला ब्रेक। महापालिके व झोन विभागाकडून MIM पक्षाच्या मागणीला यश। MIM पार्टी कार्याध्यक्षाकडून महापालिकेला 8 दिवसाचा अल्टिमेट देण्यात आलं होतं। 8 दिवसात हे घाणपाणी बंद नाही झाले तर MIM पक्षाकडून भीक मागो आंदोलन पुकारण्यात आले होते। या बोलीची दखल घेऊन महापालिका व झोन विभागाकडून किडवाई चौक ते सिव्हिल चौक या परिसरात पाइपलाइनचे काम सुरू केले आहेत। MIM चे शोएब चौधरी यांनी इंडिया एक्सप्रेस न्यूज आणि व महापालिका आयुक्त झोन अधिकारीचे आभार मानले। आदाब नमस्ते। सर्वात प्रथम मी अल्लाचा आभार मानतो की त्यांनी मला आमच्या लोकांसाठी बोलण्यासाठी मला निवडलं, लोकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी मला निवडलं। नंतर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त मॅडम आणि विभागीय अधिकारी शेख सर यांचा मी आभार मानतो की यांनी आम्हाला भीक मागायला लावण्याची वेळ आणली नाही, कारण मी 2 दिवसाआधी एक बाईट दिलो होतो आणि अल्टिमेटम दिलो होतो मॅडमना की तुम्ही जर हे काम केलं नाही ड्रेनेजचा आणि लाईनचा तर आम्ही भीक मागो आंदोलन करणार। तर त्यांनी आमच्या बोलण्याला मान देऊन आता तत्काळमध्ये 10 इंची पाईप लाईन घालून जे बाहेर ओव्हरफ्लो होत आहे पाणी ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर साहेब म्हणत आहेत की आता ओव्हरफ्लो होणार नाही इथून, आणि नंतर 1 महिन्यात 1.5 महिन्यात पूर्ण बजेट आणून इथून पूर्ण नॅशनल डिग्रीपर्यंत आम्ही पूर्ण पाईप घालून घेऊ। तर माझी लोकांना विनंती आहे की MIM पार्टी तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तत्पर आहे। तुमची काहीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा। आणि मी पारुभाई शास्त्रींचा आभार मानतो की त्यांनी मला हे पद दिलं, कार्याध्यक्षपद, आणि मी त्यांना जबान दिलो होतो की हे पद घेऊन म्हणजे पद घेऊन मिरवण्यासारखं नाही, पद घेऊन जिम्मेदारीने काम करण्यासाठी लोकांच्या, हे मी फारुखभाईंना आभार मानतो की त्यांनी मला पद देऊन लोकांच्या कामासाठी निवडलं। धन्यवाद।